व्हॉट हॅपन टू चंद्रयान टू हा सर्च तर सगळेच करतात, पण एक्झॅक्ट हवी ती माहिती सध्या कुठेच क्लिअर होत नाही आहे, कुठे मिळत नाही आहे. काल रात्री मी जवळपास 3 वाजेपर्यंत इस्रोच्या सेंटरमधनं जो लाईव्ह स्ट्रीमिंग जे चालू होतं ते मी बघत होतो, आणि चंद्रयान टूसोबत नेमकं घडलं काय, याचं लँडिंग जे आहे ते सक्सेसफुल झालं की नाही, इस्रोच्या हे ज्या या ज्या मिशनची चंद्रयान 2ची पूर्ण जगभर चर्चा होती, ते मिशन फेल झालं की सक्सेसफुल झालं, असे जे काही प्रश्न तुमच्या मनात आहे या सर्वांचं उत्तर या व्हिडिओमधनं अगदी सोप्या शब्दात माझ्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण तुमच्या बऱ्याचशा शंका हा व्हिडिओ दूर करेल अशी मला अपेक्षा आहे. वेलकम टू शुभम स्पीक्स. 22 जुलै रोजी लॉन्च झालेलं चंद्रयान 2 सलग 48 दिवसांचा 384,400 किलोमीटर इतका प्रवास करून 7 सप्टेंबरच्या मध्यरात्री म्हणजे काल रात्री 1:30 ते 2:30 दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावरती लँड करणार होता. ॲक्च्युअल चंद्रयान 2चं जे ऑर्बिटर आहे जो चंद्राभोवती फिरत राहणार आहे आणि चंद्राचे विविध फोटोज जो आपल्याला पाठवणार आहे तो त्याचं काम व्यवस्थित करतो आहे, पण या यानाचा जो लँडर आहे म्हणजे या यानाचा एक भाग जो आहे की जो चंद्राच्या जमिनीवर उतरणार होता त्याच्याशी मात्र आपला संपर्क सध्या तुटलेला आहे. या यानाची जी ट्रॅजेक्टरी लाईन आहे याद्वारे अजून मी माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, पण याआधी ट्रॅजेक्टरीचा अर्थ जर का आपण बघायला गेलो तर ट्रॅजेक्टरी म्हणजे एखाद्या फेकलेल्या किंवा प्रक्षेपित केलेल्या वस्तूचा हा एक पाहत असतो एक लाईन असते. मी काल हे सर्व लाईव्ह पाहत असताना घेतलेले काही स्क्रीनशॉट्स तुम्हाला दाखवतो आहे, यामुळे गोष्टी आणखीच तुम्हाला क्लिअर होतील. डाऊन रेंज 20 किलोमीटर बाकी होती त्यावेळेसचे जे विक्रमचे हे जे पॅरामीटर्स आहे हे तुम्ही बघू शकता. या दरम्यान ट्रॅजेक्टरी लाईनला एक्सपेक्टेड जे फाईन ब्रेकिंग चालू होतं ते सुद्धा आपण बघू शकतो. जशी जशी आता वेळ वाढत गेली तसा चंद्रापासून अवघ्या 2 किलोमीटर असताना विक्रमकडून येणारी माहिती बंद झाली. तुम्ही ऑब्झर्व करू शकता जो ग्रीन डॉट स्क्रीनवरती या क्षणाला तुम्हाला दिसतोय तो थोडासा जी एक्सपेक्टेड लाईन आहे याच्या बाहेर गेलेला आपण इथं बघू शकतो. यानंतर सुद्धा बराच वेळ इस्रोचे जे सायंटिस्ट आहेत ते विक्रमशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यासोबत साजी गोष्ट आहे, एखादा कॅमेरा तर नव्हताच की ज्यामुळे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकू की 2 किलोमीटर डिस्टन्स बाकी असताना नेमकं तिथे झालं काय. एकदा विक्रम लँडरशी आपण परत जेव्हा कनेक्ट होऊ आणि जो डेटा इस्रोला मिळेल हाईट अल्टिट्यूड वगैरे जे काही पॅरामीटर्स आहेत हे जेव्हा आपल्याला कळतील त्याच वेळेस या गोष्टी कॅल्क्युलेट करता येतील की नेमकं तिथं झालं काय होतं. वेल, आता राहिली गोष्ट ती चंद्रयान 2 हे जे मिशन आहे सक्सेसफुल झालं की फेल्युअर झालं. तर 95% हे जे मिशन आहे हे सक्सेसफुल झालं आहे, कारण याचा जो ॲक्च्युअल जो ऑर्बिटर आहे जो चंद्राभोवती फिरत राहणार आहे आणि चंद्राचे वेगळे फोटोज तो आपल्याला पाठवत राहणार आहे ज्यामुळे पुढे आपल्याला रिसर्च करता येईल तो त्याचं काम व्यवस्थितपणे करतो आहे. फक्त जो लँडर होता जो की या मिशनचा एक भाग होता की हा लँडरसुद्धा चंद्राच्या पृष्ठभागावरती उतरवणं आणि तिथे अभ्यास करणं तेवढं त्याच्याशी अजून कम्युनिकेशन होऊ शकलेलं नाही, तेवढाच जो भाग आहे तो अजून बाकी आहे. वेल, आपल्या इस्रोच्या सायंटिस्टची खूप सारी मेहनत यामागे, आपल्या पंतप्रधानांसोबत इतर मोठ्या व्यक्तींनीसुद्धा इस्रोच्या सायंटिस्टशी बोलून या क्षणाला त्यांचं मनोधैर्य वाढवलेलं आहे. तुम्ही मी आपण सर्व देशवासीसुद्धा या काळात इस्रोला पाठिंबा देऊयात, आपण त्यांच्या पाठीशी कणखरपणे या क्षणाला उभे राहूयात. अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, चंद्रयान 2च्या लँडिंगबद्दल तुम्हाला असणारे समज गैरसमज या व्हिडिओतून दूर झाले असतील. हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला शुभम स्पीक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण एंटरटेनमेंटसोबत नॉलेजचा तडका असलेले व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये. तर बस मित्रांनो, आत्तापर्यंत जो तुमच्याशी बोलला तो होता शुभम आणि तो भेटेल तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.